नमस्कार महाराष्ट्राच्या राज्यपालांनी म्हणजे भगतसिंह कोश्यारी यांनी कोणी कोणी त्यांना भाज्यपाल म्हणता त्यांनी महाविकास आघाडी सरकारला तीस तारखेला बहुमत सिद्ध करण्यासंबंधी कळवलेलं आहे आता यानंतर बऱ्याच चर्चा होऊ लागल्यात काय होणार अधिवेशन बोलवलं जाणार का नाही जाणार अशी अनेक प्रश्न विचारली जात आहेत जरा आपण याच प्रश्नांचा एकेका मुद्द्यांवरचा आढावा घेऊया मुद्दा क्रमांक एक राज्यपालांनी अशा स्वरूपाचं बहुमत सिद्ध करण्यासाठीचा कमीत कमी वेळ देणं योग्य आहे का मुळात राज्यपालांनी आज नव्हे तर काल म्हणजे अठ्ठावीस तारखेला राज्य सरकारला कळवलं आहे की तीस तारखेला विशेष अधिवेशन बोलावून तुम्ही बहुमत सिद्ध करा म्हणजे अठ्ठेचाळीस तासाची मुदत राज्यपालांनी सरकारला दिलेली आहे अशा स्वरूपाची मुदत राज्यपालांच्याकडून याआधी देखील दिली गेलेली आहे अठ्ठेचाळीस तासात बहुमत सिद्ध करायला लावणं हा कमीत कमी वेळ नव्हे दुसरी गोष्ट या निर्णयाच्या विरोधामध्ये शिवसेना सर्वोच्च न्यायालयात केली आहे किंवा अजून कोणी जाईल आणि म्हणतील की हा कमीत कमी वेळ आहे याला काय करायचं तर मी उदाहरण म्हणून सांगतो जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार सत्तेवरती आलं होतं आणि तेव्हा याच बाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला चालू होता तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ लगेचच फ्लोअरवर बहुमत सिद्ध करून घ्यावं असे आदेश दिलेले होते म्हणजे न्यायालय बहुमत सिद्ध करणे या विषयामध्ये विलंबाचा विचार करत नाही असं आत्तापर्यंत ऑब्झर्वेशन आहे त्यानंतर काही घटना तज्ज्ञ आणि काही राजकीय मंडळी या विषयात अशी बोलती झाली ते म्हणाले की आमची आमदार भंडारा गोंदिया इथून कशी येणार त्यांना कसं आणायचं हा प्रश्न सगळ्यांच्या समोर होता तेव्हा अजून एक मला प्रसंग सांगायचा आहे जेव्हा आमदारांच्या अपात्रतेसंबंधीची केस सर्वोच्च न्यायालयात चालू होती तेव्हा यांच्या पक्षाच्याच वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्याच एका निवाड्याचा दाखला देत सांगितलं होतं अर्थात तो निवाडा क्रिमिनल विषयातला होता न्यायालयाने असं म्हटलं होतं की चोवीस तासाच्या आत या देशातून कुठेही कुठेही व्यक्ती पोचू शकतो पोचताही येत हाच दाखला महाविकास आघाडीकडच्या एका पक्षाच्या मंडळींनी न्यायालयात दिलेला होता आपण न्यायालयासमोर म्हणता की चोवीस तासाच्या आत देशातल्या कोणत्याही कोपऱ्यातून कोणताही व्यक्ती कुठेही येऊ शकतो म्हणजे हे हा दावा आपलाच आहे तर मग देशातल्या एका राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यातून कुठेही पोचण्यासाठी चोवीस तासाचा अवधी पुरेसा आहे की आणि इथे तर अठ्ठेचाळीस तास राज्यपालांनी दिलेले होते त्यामुळं अठ्ठेचाळीस तासाची मुदत ही छोटी आहे असं इथंही म्हणता येणार नाही आणि तिथंही म्हणता येणार नाही अशी सगळी स्थिती आहे दुसरा मुद्दा सर्वोच्च न्यायालय आमदारांच्या अपात्रतेसंबंधी चौदा दिवसांचा अवधी देत आणि अकरा जुलैला सुनावणी ठेवतं पण इथे मात्र सरकारच्या भवितव्याच्या फैसल्यासाठी अठ्ठेचाळीस सरासर ना आहे अशा अर्थाचे ट्विट देखील आदरणीय विश्वप्रवक्त्यांनी केलेले आहेत मग हे कसं काय तर आमदारांच्या अपात्रतेसंबंधीचा विषय वेगळा आहे आणि सरकारच्या संबंधीचा विषय वेगळा आहे सरकारवर विधानसभेचा अविश्वास असेल तर सरकार काही क्षण देखील सत्तेवर राहता कामा नये आणि अशी दिली गेलेली मुदत ही राज्याच्या सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयाला कारणीभूत ठरू शकते आपण बघितलंय किती मोठ्या प्रमाणावर जी आर काढले गेले अगदी आरेच्या जमिनीचे वाटतुळ करून टाकण्याचे नियम का करण्यात आले अचानक औरंगाबादचं संभाजीनगर करण्याचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला अचानक असे काही विषय घेण्यात आले की ज्याची कल्पनाही करवत नाही दिबा पाटील किती आंदोलन ना झाली नाव देण्यासंबंधी आणि अचानक ठराव घेऊन टाकण्यात आला तर तसे विषय घेण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही म्हणून तात्काळ बहुमत सिद्ध करावं लागतं म्हणजे मग तुम्ही मोकळे निर्णय घ्यायला आता ही झाली तांत्रिक बाब आता अजून एक बाब आहे महत्वाची आता उद्या विधानसभेचं अधिवेशन आलं आणि त्या अधिवेशनामध्ये विश्वासदर्शक ठराव किंवा अविश्वासदर्शक ठराव जो काही ठराव येईल तो आला आणि सरकार पक्षाच्या बाजूने मतदान करावं असा व्हीप निघतो मग तो, तो व्हीप कोणाचा मग सुनील प्रभू काढतील ते व्हीप योग्य की अजून कोणी व्हीप काढतील ते योग्य आता खरी गंमत आहे मित्र आता गंमत अशी आहे की आजवर एकनाथ शिंदे केसरकर अथवा त्यांच्या समूहातला कोणीही आम्ही शिवसेना सोडली आहे असं म्हणत नाही कोणीही म्हणत नाही टिल डेट विधानसभेत प्रवेश करून मतदान करीपर्यंत ते शिवसेनेचेच सभासद आहेत सदस्य आहेत विधिमंडळातही शिवसेनेलाच ते रिप्रेझेंट करते करत आहेत ते बंड करून वेगळे झालेले नाहीत त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिलेला नाही ते शिवसेनेचे सदस्य आहेत बरं संख्यात्मक विचार केला तर ते अडतीस आहेत आता अडतीस सदस्य एकीकडं आणि उरलेली सतरा अठरा सदस्य एकीकडं म्हणजे पंचावन्न ही संख्या ग्रहित धरली तर दहा आणि पाच पंधरा दोन सतरा अशी सतरा सदस्य एकीकडं सतराच्या दुप्पट होतात चौतीस आणि एकूण दुप्टीपेक्षा चार अधिक दोन तृतीयांश एकूण संख्येपेक्षाही एक अधिक अशी ती संख्या आहे मग शिवसेना सोडली नाही म्हणणारे अडतीस योग्य की आम्ही शिवसेनेचे आहोत ते शिवसेनेचे नाहीत असं म्हणणारे सतरा योग्य जरा संख्यात्मक विचार करायला पाहिजे मग विप दोन्ही बाजूनी निघेल जे आत्ता शिवसेनेचे आहेत असा दावा करतायत ते सुनील प्रभू तेही व्हीप काढू शकतात आणि अडतीस जण ज्या गटाचे आम्ही शिवसेनेचेच आहोत असं म्हणतात तेही व्हीप काढू शकतात आता सतरा जणांचा व्हीप अडतीस जणांवर बंधनकारक राहणार की अडतीस जणांचा व्हीप सतरा जणांवर बंधनकारक राहणार इसका बी सोचना पडेगा कारण ते कधीही आपण शिवसेना सोडल्याचं म्हणत नाहीयेत आता व्हीप काढला व्हीप काढला म्हणून मतदान बदललं असं होत नाही म्हणजे माझा शिक्का इथे बसणार आहे तेव्हा तो तिकडे बसणार आहे असं नाही होत शिक्का बसणार आहे तिथेच बसणार आहे बटन दबणार आहे तेच दबणार आहे मग या माणसांनी मतदान चुकीच्या पद्धतीनं केलं असं म्हणून त्यांना अपात्र ठरवावं अशा आशयाची तक्रार करता येऊ शकते मग ते सुनी सुनील प्रभू शिवसेनेच्या ठाकरे गटांच्याकडून जे सतरा आमदारांचे प्रतिनिधी आहेत तेही करू शकतात आणि शिंदे गटाच्याकडून देखील हाच दावा होऊ शकतो की सतरा आमदारांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केलं आहे पक्षादेश पाळला नाही म्हणूनही तक्रार करू शकतात तक्रार दोन्ही बाजूने होतील आता दोन बाजू आपलंच खरं म्हणतील तेव्हा तिसरी गोष्ट उतरली पाहिजे ते म्हणजे न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण जाईल ते म्हणतील की आम्ही खरे हे म्हणतील की आम्ही खरे मग याचा निवाडा न्यायालय करणं शक्य आहे का तर नाही न्यायालय फार फार तर दिशादर्शन करेल किंवा सांगेल की विधानसभेच्या अध्यक्षांनी याबाबत निर्णय घ्यावा आता विधानसभेचे जे कार्यकारी अध्यक्ष आहेत झिरवळ त्यांच्यावरती अविश्वास प्रस्ताव दाखल आहे ते याबाबत निर्णय घेऊ शकतील का नाही नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून अध्यक्षपद रिक्त आहे त्यामुळं त्या अध्यक्षपदाची पूर्णता करणं म्हणजे अध्यक्षपदी व्यक्ती बसवणं आवश्यक आहे त्या संबंधीचेही निर्देश दिले जातील विधानसभेचा पूर्ण वेळ अध्यक्ष नियुक्त करून विधानसभेच्या अध्यक्षांनी याबाबत लवकर निर्णय घ्यावा असं कळवलं जाईल आता विधानसभेचा अध्यक्ष नियुक्त करायच्या वेळी गुप्त मतदान पद्धती आहे राज्यपालांनी मागे केलेला विधेयकातला बदल नाकारलेला आहे त्यामुळं विधानसभेच्या अध्यक्षाची निवड ही गुप्त मतदान पद्धतीनं घ्यावी लागणार आहे विधानसभेच्या अध्यक्षाच्या निवडीच्या वेळेला व्हीप लागू होत नाही प्रत्येक सदस्य आपापल्या पद्धतीनं हो। मतदान करतो मग विधानसभेच्या अध्यक्षाची निवड होईल आणि त्या अध्यक्षाच्या समोर अपात्रतेसंबंधीची ही केस चालेल आता एवढं सगळं रामायण घडत असताना सरकारच्या वरती अविश्वास प्रस्ताव होईल तिथे नाचक्य होईल विधानसभेच्या अध्यक्षाची निवड होत असताना तिथे आताच्या सरकार पक्षाची तेव्हा ते विरोधी पक्षात असतील कदाचित तेव्हा पुन्हा एकदा नाचक्य होईल न्यायालय याबाबत हस्तक्षेप करेल की नाही या शंका आहेत काहीही झालं तरी बहुमताच्या आधारावर संख्याबळाच्या आधारावर हे होतच असत मला अटल बिहारी वाजपेयी यांचं राजीनामा देतानाच एक वाक्य आठवतंय तेरा दिवसाच्या सरकारवर विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला होता आणि अटलजीना आपण हा ठराव हरणार आहोत हे कळलं होतं तेव्हा अटलजींच सभागृहातलं शेवटचं वाक्य असं होतं सभापती महोदय संख्याबल हुए राष्ट्रपती महोदय को अपना इस्तीफा जा रहा हूं संख्याबळाच्या समोर सभागृहात नसेल तर पंतप्रधानांना देखील म्हणजे ज्या अटलजींच नैतिकता इतकी उत्तम होती म्हणतात की त्यांना देखील संख्याबळाच्या समोर नतमस्तक होऊन राजीनामा देण्यासाठी जावं लागलं होतं आणि तेरा दिवसाचं सरकार पडलं होत तस लोकशाहीत संख्याबळ महत्वाचं आहे घटना तज्ञांचं मत नव्हे विश्वप्रवक्त्यांचं मत नवे, विश्व नवे। ब्रह्मांडातील उत्तम मुख्यमंत्र्यांना दृष्ट्या काय वाटतं यावर नाही ठरत आपल्याच सहकार्याना डुकर घाण असं म्हणून विधानसभेतलं बहुमत सिद्ध करता येत नसतं विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी किंवा आपल्या मताप्रमाणे घडण्यासाठी संख्याबळ असणं आवश्यक आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत ज्याची त्याची संख्या दोनशे सत्याऐंशी आहे तिथे एकशे पंचेचाळीस माणसं तुमच्या बाजूने असणं आवश्यक असतं तेव्हा निर्णय बदलला जात असतो त्यामुळं कोर्टामध्ये गेल्यावर फार फार तर यात वेळ वाढवून मिळणं किंवा डायरेक्शन अशा स्वरूपाचे विषय होऊ शकतात पण सरकारवर विश्वास आहे की नाही हे विधानसभेतच सिद्ध करावं लागतं मी नेहमीच सांगत असतो अमलेटची चव कळायला अंड द्यावं लागत नाही अंड खावं लागतं अंड देते ती कोंबडी असते अंड खातात ती माणसं असतात त्यामुळं या सगळ्या विषयात बाहेर काय बोलतोय याला काहीही महत्व नाही जशी माझीही बडबड चाललेली आहे त्याला काहीही महत्व नाही सभागृहात काय घडणार आहे याला जास्त महत्व आहे म्हणूनच सभागृहात जे घडणार आहे ते असं असेल जे आता मी सांगत आलोय अगदी शॉर्ट सांगतो सभागृहामध्ये विश्वासदर्शक ठराव किंवा अविश्वासदर्शक ठराव मांडला जाईल त्यावरती चर्चा होईल शिवसेनेच्याच दोन गटाकडून आपण शिवसेना असा दावा करून व्हीप काढले जातील दोन्ही बाजूनं व्हीपचं उल्लंघन होईल अपात्रतेसंबंधीची कारवाई दोन्ही बाजूनं सुरू होईल दरम्यानच्या काळात या कारवाईवर विचार करण्यासाठी अध्यक्षांची निवड करावी लागेल अध्यक्षांची निवड करताना व्हीप लागू होत नाही आणि मग नेमलेल्या अध्यक्षांच्याकडं हा सगळा विषय चर्चेला येईल तेव्हा बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील साधारणत सा, या केसचा सा, या सगळ्या प्रकाराचा अंदाज काय असेल याची कल्पना आपल्याला येत आहे तीस तारखेची संध्याकाळ ही या सरकारची कदाचित शेवटची संध्याकाळ ठरू शकेल आणि दहा तारखेला आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी कदाचित महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नवाच कोणीतरी जाईल पण तिथे स्वतःची गाडी चालवत जाणारा मुख्यमंत्री असणार नाही तर ड्रायव्हर वेगळा असेल आणि मुख्यमंत्री त्या गाडीत बसून जातील कदाचित या वेळेला वारीत साप सोडण्याची वेळ कोणावर येणार नाही अशी ही, ही स्थिती असू शकते बघूया उद्याचा एक दिवस आपल्याकडं आहे पुढच्या वीस बावीस तासामध्ये प्रचंड घटनाचक्र बदलणार आहे ते वादळी असणार आहे आणि या वादळी घटना चक्रातच नेमकं काय का होत आहे ते आपल्यालाही बघावं लागणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा संध्याकाळपर्यंत काय होतंय ते बघूया आणि उद्या संध्याकाळी परत येऊया पुन्हा गप्पा मारायला काही महत्वपूर्ण सकाळपर्यंत घडलं लवकरच तर लवकरही येऊया नमस्कार